22 एप्रिल रोजी ख्वाजानगर औरंगाबाद रोड वस्ती जालना येथे सकाळी 6 वाजता ईद मिलन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक दाखवत इम्रान खान उर्फ डॉन यांनी रमजान ईद निमित्त ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये दोन्ही धर्मियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हिंदू व मुस्लिम बांधवांना शीरखुर्मा देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. व जे लोक दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण करतात त्यांची कोणतीही जात नसते त्यांच्यापासून दूर राहण्याचं आवाहन इम्रान खान उर्फ डॉन यांनी केले. जोपर्यंत आम्ही सर्व हिंदू मुस्लिम धर्मीय एकत्र आहोत तोपर्यंत बाहेरचं कोणी आम्हाला त्रास देऊ शकणार नाही. तसेच आमच्याकडे मंदिर मस्जिदचा भेदभाव केला जात नाही. आम्ही सर्वत्र एकत्रच राहतो. भाई भाई म्हणूनच आम्ही राहतो. हेच काही समाजकंटकांना पाहवत नाही पण आम्ही त्यांचे काहीही ऐकणार नाही असे यावेळी इम्रान खान यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजक इम्रान खान उर्फ डॉन सोबत उपस्थित अब्दुल सगीर पहलवान बबलू उर्फ जानूभाई कैसरभाई रोफभाई पाशाभाई नदीमभाई मुस्ताक हैदर खान फैयाज बागवान सलमान पठाण इम्रान खान अरबाज जहागीरदार अमीर चाऊस सुमेर जहागीरदार असीम खान फिरोज खान समाजसेवक फिरोज खान शकील खान व सर्व KGN ग्रुप यांनी केले आहे. रविंद्रभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील भारती जालना. का उद्देश्य ये है कि हम देख रहे हैं कि हमारे हिंदुस्तान में कितनी नफरतें फैला हुआ है. इसीलिए हमने और हमारी टीम ने ये हमने है तो जैसे ही ईद हुई तो हमने ये प्लान कर दिया था कि आने वाले है तो कुछ दिनों में हम ऐसी एक मिसाल काम करेंगे कि हिंदू मुस्लिम एकता हमेशा रहना चाहिए. और मैं इस चैनल के और मीडिया के माध्यम से मैं हमारे खास तौर पर मैं जानना की आम से ये कहना चाहता हूँ कि हर जगह हर जिला में हर तालुके में हर गली में हमारा आप चाहे वो कोई भी समाज का हो हम आज के बाद में हमेशा पहले से भी है तो एक दूसरे के साथ अच्छे रहते थे और आज भी इंशाल्लाह अच्छे रहे.